आमच्या यूटूब चॅनलला लाईब करा आणि माणसाच्या जीवनाचा भरवसा नाही म्हणून योग्य वेळी आध्यात्मिक साधना होणे आवश्यक आध्यात्मिक साधना सत्य सिद्धांताचे पालन करून करावी असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केलं ते आडी येतील संजीवनगिरी येथील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीनं भाद्रपद पौर्णिमेनिमित्त सर्वोच्च सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचनात बोलत होते सकाळी श्री दत्त मंदिरात गुरुचरणी अभिषेक अर्पण करून आरती करण्यात आली रात्री साडेसात वाजता नामजपानंतर आयोजित प्रवचनात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले आध्यात्मिक मार्गातील उपयुक्त सिद्धांताचे अवलंबन आणि रक्षण होणे आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीत आध्यात्मिक सिद्धांतांचे पालन होणे गरजेचे असते तेव्हाच आध्यात्मिक उन्नती साधता येते ध्रुव बाळाने आध्यात्मिक साधना करताना सिद्धांताचे पालन केले त्याची लहान वयातच आध्यात्मिक उन्नती झाली अनेक देव सांप्रदाय असले तरी आणि देश परतवे वेगळे वाटत असले तरीही एक तत्व लक्षात घेऊन वेदांच्या आधाराने आध्यात्मिक सिद्धांताचे पालन व्हावे आवश्यक आहे नदीतील पाण्याच्या खोलीचे वेगवेगळ्या व्यक्तीने मोजमाग वेगवेगळे केले तर ते सत्य नव्हे बदलत नाही सिद्धांत म्हणतात नामदेवांना विसोबा खेचरांचा बोध झाला त्याची आध्यात्मिक उन्नती झाली थोर संत बनले आत्मज्ञानाने मुक्ती मिळते म्हटल्यावर बाकी सर्व गोष्टी गौण आहेत ती कोणत्या धातूची आहे हे महत्वाचे नाही सांप्रदाय व पंथांच्या पलीकडे नेणारा आत्मज्ञान आहे महानकारी न्यूज साठी खोगनोळीहून अनिल पाटील